हाय फ्रेंड्स, आता आम्ही चाललो असं मीठ मुंबरी या समुद्र बीचवर. तर बघा सगळी, हॅलो, तर मंडई रस्तो दिसतं ना, तर आम्ही तेव्हा मराठी शाळेत होतो ना आमच्या, तर आम्ही चालत जायची म्हणजे आमच्या घरापासून. आता ही बघा माझी शाळा दिसत, तर इकडे साधारण चालत येऊ अर्धा तास लागतं. आताच्या पोरांका तुमका माहिती आहे, स्कूल बस काय नाही काय ह्या त्या असता, पण तेव्हा आम्ही चालत जायची एवढ्या लांब. तर मंडळी ही असा माझी शाळा, आणि ह्या शाळेत मी पहिली ते सातवी म्हणजे बालवाडी ते सातवी पर्यंत शिकले. ही बघा आमची शाळा, मराठी शाळा. आता बऱ्याच प्रमाणात सुधारणा झाली आहे. तेव्हा आमका पिऊचं पाणी पण म्हणजे आम्ही विहिरीवर जाऊन आणायचं. आता पाण्याची वगैरे इकडे व्यवस्था दिसता. त्यानंतर इकडे जी झाडं असत ना एका, तेव्हा छोटे छोटे कैऱ्या लागायचे. मग आम्ही जेव्हा मधली सुट्टी व्हायची ना, तेव्हा धावत धावत ते कैऱ्या जाऊन कुंजवायची आणि खायत बसायचे. आत्ताच्या पोरांचा बाबा तसा नाही आहे, सुक्या खाऊ ओला खाऊ वेगवेगळं असतं. आमचं तसं नाही होतं, पैसे भेटले तर दुकानात जाऊन खाऊ खाण्याचा, नसतील तर मग चिंचा आंबाट वगैरे काय नाही काय खिशात असायचाच. आणि हे आंब्याच्या टायमांका हे कैरे आम्ही अशी मीठ मसालो घेऊन यायची खिशातून, आणि मग कैरे भेट असले बारीक काय ते मग आम्ही मधल्या सुट्टीत खायची. त्यानंतर ह्या जा मैदान दिसता ना, इकडे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, स्टेज असा शाळेचं. हा इकडे झंडा वंदन करतात. त्यानंतर आता आम्ही हयसून जाता समुद्रावर, मीठ मुंबरीच्या बीचवर जातो हयसून. ही असा मधली वाडी आमच्या इकडे हे का मध्ये असा म्हणून एका मधली वाडी म्हणतात. आणि इकडे दिसतं ना, तेव्हा आम्ही इकडे ना दळणदळू घ्यायची एवढ्या लांब, म्हणजे आमच्या या घराच्या इथून अर्धा तासापेक्षा पण जास्त आपण तेव्हाची लोकं हळ चालत यायची. आणि त्यानंतर मग इकडे जी दिसतं ना ही असा मधली वाडी, आतमध्ये जो रस्तो जाणारा दिसतं ना असा ही मधलेवाडी. तेव्हा आम्ही शाळा अशी मधली सुट्टी झाली ना की इकडे दुकान होता, आता बंद असा, इकडे खाऊक वगैरे घेऊ घ्यायची. त्याच्यानंतर मग हे बघा इकडे सगळे माडच माड तुमका बघू भेटतील.
त्याच्यानंतर मग ही जी समोर दिसता ना ती असा आमची ग्रामपंचायत मिठमुंबरी गावाची ग्रामपंचायत. बघा आमचा गाव किती सुंदर दिसता ना, निसर्गरम्य असा सौंदर्याने नटलेला. त्यानंतर हैसून 5 मिनिटांवर असा मुंब्रा देवीचा देऊळ, तर आम्ही आता जात आहोत तिकडे. त्याच्यानंतर म्हणतो ही असं आमची खायलेवाडी, आणि हो जो कळस दिसता ना तो असा मिठमुंबरीमधील मुंब्रा देवीचा देऊळ. त्याच्यानंतर ह्या बघा वासरू पोरा विचारतात बॉय हा की गर्ल हा, ह्यांना काय आता सांगायचं. त्याच्यानंतर ह्या बघा मिठमुंबरीमधील मुंब्रा देवीचा देऊळ. ह्या असा मुंब्रा देवीचा देऊळ. इकडनं बघा रस्त्यावर बघा समुद्र कसं दिसता बघा, आणि आवाज पण बघा येतात समुद्राचे. ही बघा पवनचक्की फिरताना दिसतात, देवगडची पवनचक्की. त्यानंतर मग मंडळी इकडे जो गेट दिसता असा ना तो असा स्वामी समर्थांचा मठ, हे आत्ताच नवीनच बांधलेलो असा. ज्यांनी बांधल्यानी असा त्यांचं नाव असं वाटतं देवदूत अभिषेक गावकर. तर तुम्ही बघू शकतास आपण आता चाललं असं स्वामी समर्थांच्या मठमध्ये. इकडे बघा सगळी नारळाची झाडं लावलेली असत, इकडे असं आंब्याचं झाड, ते आंबे पण असत बघा. छान असा स्वामी समर्थांचा मठ बांधलेला असं.
खूप खूप सुंदर असं स्वामी समर्थांचं मठ बांधलेलं असं. तर ह्या काकांनी हा स्वामी समर्थांचा मठ बांधलेला आहे त्यांच्या मुलाच्या आठवणीमध्ये. तर इकडे जो रोड दिसतो ना जिथून गाड्या वगैरे येतात तो रोड असा कुणकेश्वरला जाऊ शकतो. त्यानंतर समुद्र बघा, समुद्रात आता भरती लागली असा त्याच्यामुळे पाणी बघा म्हणजे लांडा वगैरे शिकू शकतो. समुद्र बघा खूपच खवळलेला असा त्यामुळे जाऊन पण भीती वाटतं असं. खूप मोठमोठे असे लाटा आहेत. पोरांची काय मजा मजा चालली असा नुसती पेवतात पाण्यात पोरा. इकडे बघा मस्त असं सूर्यास्त बघून पेटता आणि इकडून बघा पवनचक्की दिसत. Thank you.
मंडळी, आमचं ह्यो गाव तुमचा कसं वाटलो तो तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर